तेच बोलतायत. आपण बघूया थेट प्रक्षेपण. त्या संदर्भात तेथे मंत्री बोलतील. आज विशेषतः पोलिसांच्या संदर्भात, पोलीस भरतीच्या संदर्भात मी कालही सांगितलं होतं त्याप्रमाणे आज अधिकचे 11,500 पद हे भरण्याची मान्यता या ठिकाणी मंत्रिमंडळाने दिली आहे. त्यामुळे आता एकूण 20,000 पदांची भरती ही पोलीस विभागामध्ये या वर्षी आम्ही करू आणि आता एकत्रितपणे या भरतीची सुरुवात लवकरात लवकर या ठिकाणी करण्यात येईल. त्या संदर्भातली सगळी मान्यता आज मंत्रिमंडळाने दिलेली आहे. सर हिंदी में जाएंगे पीएफआई के ऊपर आज भी छापेमारी हो रही है. एनआईए महाराष्ट्र एटीएस की छापेमारी कर रही है सर आज भी. देखिए जो भी चीजें यहां पर हो रही है वो सारी नियम के अनुसार, कायदे के अनुसार हो रही है. जो सरकार के पास पिछले 2-3-5 सालों से लगातार इसकी तफ्तीश चल रही है, उसमें जिस प्रकार के एविडेंस आए उन एविडेंस के आधार पर यह कार्रवाई चल रही है. इसके ऊपर एजेंसीज सही वक्त पर पूरा खुलासा करेगी. देखिए अभी इसमें मुझे ऐसा लगता है कि मैं किसी के ऊपर ठिकरा नहीं फोड़ना चाहता, पर मुझे ऐसा लगता है कि ये सारा जिस प्रकार का उनका काम था समाज में दरार तैयार करके और हमारे देश को खोखला करने का काम ये लोग बहुत सिस्टमेटिक तरीके से कर रहे थे, इसलिए ये कार्रवाई आवश्यक थी. सर ये भी पता कि आरएसएस हेडक्वार्टर सर रडार पे था, देखी की रखी थी और ये जो सारी इन्फॉर्मेशन वो केरला में पीएफआई कुछ. देखिए मैं इसके ऊपर मैं जितना बयान मैंने देना चाहिए उतना मैंने दिया है, इससे ज्यादा बयान उचित लोग देंगे. सर 2020 साली पीएफआई च्या संदर्भात जे काही या ठिकाणी वेगवेगळे पुरावे उपलब्ध आहेत, गेले 2-3 वर्ष 5 वर्ष जवळपास या संदर्भातले वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीजवर केंद्रीय एजन्सीज देखील नजर ठेवून होत्या, एटीएसही नजर ठेवून होती. त्यातनं जे काही पुरावे मिळत आहेत त्यानुसार ही कारवाई चाललेली आहे. एकूणच या सगळ्यांची मंशा वेगवेगळ्या माध्यमातनं समाजामध्ये फोड करून, भेद करून आणि त्या माध्यमातनं भारताला खिळखिळं करण्याचं आणि भारतामध्ये एक प्रकारे अंद्रेस तयार करण्याचं काम हे लोक करत होते, म्हणून ही सगळी कारवाई चाललेली आहे. या कारवाईचे कुठलेही डिटेल्स हे मी सांगणार नाही, ते सगळे एजन्सीज योग्य वेळी सांगतील. सर 2020 साली गुन्हा दाखल झाला होता सीबीआय मार्फत गिरीश महाजनवर गुन्हा दाखल झाल्याचं अंतर्गत रजिस्टर केलंय, नंतर काय प्रकरणाचं विद्याप्रसारक मंडळची माहिती समोर येते. सीबीआयने कुठलाही गुन्हा गिरीश महाजनांवर दाखल केलेला नाही. या उलट जो या ठिकाणी सीआयडीकडे जो गुन्हा दाखल झालेला होता मागच्या काळामध्ये तो सीबीआयला आम्ही ट्रान्सफर केलेला आहे. ते पूर्ण प्रकरणच केलेलं आहे, कारण त्याच प्रकरणामध्ये जी काही एक पेनड्राईव्ह मी दिला होता, ज्या पेनड्राईव्हमध्ये कशा प्रकारे खोट्या केसेस तयार करायच्या याचा सगळा खुलासा झाला होता आणि त्याच्यामागे कोण होते याचा खुलासा झाला होता, हे सगळं प्रकरण आता सीबीआयकडे गेलेलं आहे आणि सीबीआय आता याची चौकशी करते आहे. त्यामुळे गिरीश महाजनांना जेलमध्ये टाकण्याचं षडयंत्र असेल, आमच्यावर खोट्या केसेस करण्याचं षडयंत्र असेल, या सगळ्या गोष्टीचा जो खुलासा पेनड्राईव्हच्या माध्यमातून झाला होता आता त्याची चौकशी सीबीआय करते. एनसीपी नेता छगन भुजबल ने कहा है कि सारे स्कूलों से सरस्वती जी की फोटो हटा देनी चाहिए. सर एनसीपी नेता छगन भुजबल जी ने कहा कि महाराष्ट्र में जितने स्कूल हैं वहां पर सरस्वती जी की भगवान की सारे फोटो हटा देना. असं आहे की असं जर कोणी म्हटलं असेल तर ते अतिशय चुकीचं आहे. सरस्वती विद्येची देवता आहे, सरस्वती कलेची देवता आहे आणि आमच्या संस्कृतीमध्ये सरस्वतीचा हा मान आहे. ज्याला भारतीय संस्कृती मान्य नसेल, परंपरा मान्य नसतील आणि हिंदुत्व ज्याला मान्य नसेल असाच व्यक्ती अशा प्रकारचं बोलू शकतो. मला असं वाटतं ते काय बोलले मी ऐकलं नाही, त्यामुळे न ऐकता त्यांच्यावर मी टीका करणार नाही, पण अशा प्रकारे मागणी करणं चुकीचं आहे. महापुरुषांचे फोटो लावणार आहे.
महापुरुषांचे फोटो लावा ना, पण त्याकरता सरस्वतीचा फोटो हटवण्याची गरज काय आहे? हे सरकार कुठल्याही परिस्थितीत सरस्वतीचा फोटो हटवणार नाही. देखिए सरस्वती का फोटो हटाने का कोई सवाल ही नहीं उठता. देवी सरस्वती हमारे संस्कृति में विद्या की देवता मानी जाती है. उनका फोटो अगर कोई स्वेच्छा से लगाता है तो उसको हटाने का कोई कारण नहीं है. महापुरुषों के फोटो लगाने में हमको कोई एतराज नहीं, उल्टा सारे स्कूलों में महापुरुषों के फोटो लगे हुए. राष्ट्रवादी काय म्हणते वगैरे याला काही अर्थ नाहीये. शिवभोजन थाळी बंद करण्याचा कुठलाही निर्णय सरकारने घेतलेला नाहीये. मात्र त्याच्यामधल्या तक्रारी ज्या आहेत त्या तक्रारींची चौकशी होईल, त्याचा आढावा निश्चितपणे घेतला जाईल. ओके सर, थँक यू. असं बरोबर नाही ना. सर, मराठा समाजातील विद्यार्थ्यांना जवळपास 3 वर्षांपासून नियुक्ती रक्कम मिळू की आज त्यांना नियुक्ती पत्र? मराठा समाजातल्या ज्या मुलांचे नियुक्ती पत्र रुकलेले होते, सगळी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरही त्यांना नियुक्ती देण्यात आली नव्हती. मागच्या सरकारकडे ते सातत्याने मागणी करत होते की अधिसंख्य पदं निर्माण करून आम्हाला नियुक्ती द्या, परंतु मागच्या सरकारने ते काम केलं नाही. पण मुख्यमंत्री शिंदेजी यांच्या नेतृत्वात आमच्या सरकारने अधिसंख्य पदं निर्माण करून आणि त्या माध्यमातून या सगळ्या जे काही तरुण आहेत तरुणी आहेत त्यांना नियुक्ती दिलेली आहे. आणि आज त्या नियुक्ती पत्रांचं वाटप हे कॅबिनेटची बैठक